हा एक अतिशय साधा सोपा आणि मनोरंजक असा प्रयोग आहे. यामध्ये एक मेटल पाईप आहे, ॲल्युमिनियम पाईप आहे आणि हा एक निओडायमियम स्ट्रॉंग मॅग्नेट आहे आणि हा स्ट्रॉंग मॅग्नेट आपण या पाईपमधनं खाली सोडला तर तो वरनं खाली पडायला खूप वेळ लागतो. हवेतनं सोडला तर एक मीटर अंतर द्यायला त्याला अर्धा सेकंद पुरतो, पण ह्या पाईपमधनं सोडला तर त्याला 2 ते 3 सेकंद लागतील. बघा आपण मोजूया. आपण बघा स्टार्ट 1 2 3 2 आणि 3 ज्यामध्ये हा खाली पडतो. परत बघा 1 2 3 3 म्हणजे आज खाली पडतो. जर आपण थोडासा कमी डायमीटरचा पाईप व्यासाचा पाईप घेतला, कमी व्यासाचा पाईप घेतला आणि मॅग्नेट सोडला तर काय होतं बघा 1 2 3 4 5 6 5 आणि 6 खाली पडलं. परत एकदा करून बघूया 1 2 3 4 5 6 5 आणि 6 5.5 वगैरे सेकंद होईल अंदाजे. आपण तिसरा पाईप घेतला आहे त्यामध्ये आणखीन कमी व्यासात आहे आणि मॅग्नेट सोडतो आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 10 आणि 11 पडलं. ठीक आहे, पुन्हा एकदा बघू करून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आता 9 आणि 10 पडलं. तुमच्या लक्षात असेल की आपल्या मोडण्यामध्ये थोडंफार कमी असू शकतो. त्याच्यावरती उत्तम उपाय म्हणजे काय की स्टॉपवॉच घ्यायचं, ज्याचा लिस्ट काउंट हा म्हणजे न्यूनतम माप त्याचं हे 0.1 सेकंद किंवा 0.01 सेकंद 0.01 सेकंद असं असेल तर आपल्याला आणखीन अचूक मापनं घेता येतील. पण इथे आपण पुन्हा एकदा करून बघूया 1 2 3 4 5 6 7 8 9 10 9 आणि 10 येतो. याच्यावरनं आपण एक बघितलं की एकामध्ये 3 सेकंद, एकामध्ये 6, एकामध्ये 9 किंवा 10 सेकंद असा वेळ लागला वेगळा. तर याच्यामध्ये असं का वेळ लागतो याचं उत्तर आहे मायकेल फॅरेडे आणि लेन्झचा नियम. तर मायकेल फॅरेडे यांनी अतिशय बेसिक प्रयोग केले, पायोनियर प्रयोग केले, मूलभूत प्रयोग केले. त्यामध्ये त्यांनी अशी कॉपर कॉईल घेतली आणि त्यामध्ये असा मॅग्नेट आत ढकलून परत बाहेर काढला. जेव्हा तो मॅग्नेट आत ढकलला तेव्हा त्याला गॅलोमीटरमध्ये करंट मिळाला आणि जेव्हा मॅग्नेट बाहेर काढला तेव्हा त्याला उलटा करंट मिळाला. त्याच्यावरनं त्यांनी असं एक हे अनुमान काढलं की एखादा चुंबक एखाद्या तारेच्या वेटोळ्याच्या आत बाहेर केलं तर त्याच्यामध्ये EMF म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स हा तयार होतो आणि त्या EMFमुळे आपल्याला याच्यामध्ये कॉईलमध्ये करंट मिळतो आणि तो करंट हा मॅग्नेट आपण जितक्या वेगाने कमी असे करू त्याच्यावरती पण अवलंबून आहे. जर आपण खूप वेगाने केला तर आपल्याला जास्ती करंट मिळतो. म्हणजे त्याच्यावरून त्यांनी E=-dφdt असं इक्वेशन मांडलं. dφdt म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स विथ स्पीड टाईम, म्हणजे चुंबकीय क्षेत्रामध्ये कसा बदलतो आहे वेळेनुरूप. तर आणि मायनस साईन जी आहे, निगेटिव्ह साईन जी आहे, ती लेन्स लॉ. तो लेन्स लॉ काय सांगतो की हा चुंबक जेव्हा आपण कॉईलमधनं आत ढकलू तेव्हा या कॉईलमध्ये करंट तयार होईल, त्या करंटमुळे आपण एक चुंबकीय क्षेत्र तयार होईल आणि ते चुंबकीय क्षेत्र या चुंबकाला नेहमी अपोज करेल. इट विल ऑलवेज अपोज दिस मॅग्नेट आणि त्यामुळे ती निगेटिव्ह साईन येते. आणि जर आपण मॅग्नेट बाहेर काढायचा प्रयत्न केला तर कॉईल त्याला थांबवायचा प्रयत्न करेल, आत ढकलायचा प्रयत्न केला तरी पण थांबवायचा प्रयत्न करेल. म्हणजे एव्हरी टाईम द कॉईल विल हॅव मॅग्नेटिक फील्ड विच विल अपोज दिस मॅग्नेट, दॅट इज व्हॉट इज लेन्झ लॉ. आपण शुद्ध साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर चुंबकीय क्षेत्र या कॉईलमधून आपण बदलतो आहे, कमी असं करतो आहे, जे आपण dφdt तयार केला आणि त्याच्यामध्ये प्रवाह तयार झाला. त्या प्रवाहामुळे काय झालं, चुंबकीय क्षेत्र बनलं आणि ते चुंबकीय क्षेत्र या चुंबकाला विरोध करत आहे. ही एक मूलभूत संकल्पना या प्रयोगातून आपण सिद्ध करू शकतो, आपण शिकू शकतो. धन्यवाद.